चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे इथे काल रात्री अचानक वादळी वारा आणि अवकाळी पाऊस झाला आणि या वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः देऊळगाव घुबे गावातील जवळपास 30 ते 40 घरावरची जी टीन पत्र आहेत ती अक्षरशः उडून गेलेली आहेत. आपण बघू शकतो या घराची अवस्था जर बघितली तर या घरावरील संपूर्ण टीन पत्र जे आहेत ती कालच्या रात्रीला आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः उडून गेले. जवळपास 100 फूट असेल, 200 फूट असेल, अक्षरशः म्हणजे टीनपत्र घरावरची उडून गेल्यानंतर या घरातलं जे नुकसान आहे ते बघितलं तर संपूर्ण घरातलं जे नुकसान जे या ठिकाणी झालेलं आहे, घरातील कपडे असतील, अन्नधान्य असेल, संपूर्ण जे साहित्य जे आहे ते या वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो या घरातील गॅस शेगडी असेल, भांडे असतील, संपूर्ण साहित्याचं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ज्यावेळेला वादळी वारा आला त्यावेळेला नेमके घरातील सदस्य आहेत ते फक्त जेवण करत असतील किंवा झोपण्याच्या तयारीमध्ये असेल, मात्र अचानक हा वादळी वारा आला आणि घरावरील चिनपत्र उडाल्यामुळं अक्षरशः घराची ही जी दयनीय अवस्था झाल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. घरातले अनेक सदस्य आहेत ते या भीतीमुळं बाहेर पळाले आणि त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी गावातील 30 ते 40 घरावरील टीनपत्र उडाल्यामुळं त्यांचं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालंय. एक गणेश करंडे म्हणून आहेत ज्यांच्या घरावरील टीनपत्र उडाल्यामुळं नुकसान झालंय आपल्या सोबत आहेत. काय झालं होतं नेमकं आणि किती वाजता घटना झाली, किती नुकसान झालं असं तुमचं? साधारण 8:30-9 दरम्यान झालं. हवा ती पहिले येऊन नंतर पाऊस, त्यासोबतच पूर्ण टीन उडून गेलेले, पुन्हा घरावरचं शेत उडलेलं आहे, पुन्हा धान्य गिन्य सर्व भिजलेलं आहे, बियाणं खत सर्व भिजलेलं आहे. नक्कीच अवकाळी पाऊस आणि वादळी वारा एवढा होता की घरातलं संपूर्ण साहित्य अक्षरशः या ठिकाणी भिजलंय, मोठं नुकसान झालंय. गावातलं सुद्धा या ठिकाणी नुकसान झालंय. आता संसार कसा सावरायचा असा प्रश्न या लोकांसमोर आहे. तात्काळ शासनानं या नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करावा आणि त्यांना शासकीय मदत तात्काळ द्यावी अशी मागणी इथल्या या ग्रामस्थांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.